कोंदरी गावामध्ये विजेचा लपंडाव, त्रस्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात। महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर बसलेले 500 वस्तींचं कोंदरी हे गाव या गावामध्ये विजेच्या लपंडावानं नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले असून दिवाळीचा सण अंधारामध्ये होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। गावामागे मागील 7 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला, तर यामुळं शेतातील गहू हरभरा या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे। अनेक वेळा विद्युत कार्यालयामध्ये तोंडी आणि लेखी तक्रारी करून सुद्धा तक्रारीचं निवारण होत नसल्यानं शेवटी आम्हास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे शंकर राठोड यांनी आमच्या प्रतिनिधींशी मुलाखती दरम्यान म्हटले आहे। प्रतिनिधी मायाताई सागर, पाईकराव, यवतमाळ। कोंदरी गावाचा रहिवासी एक नागरिक आहे, शंकरराव राठोड। माझ्या गावातनी 7 ते 8 दिवस झाले शेतकऱ्याची पेरणी झाली, गहू निघाला, हरभरा निघाला, पण पूर्ण वाळून चाललेला आहे। आजपर्यंत 7-8 दिवसापासून विद्युत पुरवठा मुळीच नाही आहे। रात्र्यानं एक सिंगल फेज येते, 5-4 वाजता चालली जाते। या त्रासामुळे कास्तकाराचा भयंकर नुकसान होत आहे। या नुकसानीचा भरपाई करून देण्यासाठी सरकार यासाठी आम्ही जनआंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहोत, किंवा आपल्या ऑफिसवर आपल्या सबस्टेशन वाडी येथे उपोषण करण्याच्या मार्गावर आहोत। तरी आपण या गोष्टीवर लक्ष देऊन कास्तकाराची समस्या निपटवण्यात यावी। या भागातनी शासनाने दखल घेऊन आम्हाला विजेचा पूर्ण पुरवठा करावा, न केल्यास आम्ही आंदोलन छेडू किंवा उपोषणला आपल्या ऑफिसवर बसण्यास तयारी आहे।